गेल्या दोन निवडणुकांमध्ये गडचिरोली चिमूर लोकसभेवर भाजपने निर्विवाद विजय मिळवलाय. मात्र आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भाग असलेल्या या मतदारसंघातील अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत आणि त्यामुळे गडचिरोली चिमूरमध्ये भाजप हॅट्रिक करणार का याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेस मात्र आत्मविश्वासाने मैदानात उतरताना दिसते आहे. कल महाराष्ट्रामध्ये आपण आढावा घेऊयात गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचा. निवडणूक लोकसभेची कल महाराष्ट्राचा. कोण होणार गडचिरोली चिमूरचा खासदार? भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस देणार आव्हान? गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात पसरलेला गडचिरोली चिमूर हा लोकसभेचा लांब लचक मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसने जोमाने तयारी सुरू केली आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये भाजपने गडचिरोली चिमूरमध्ये जोरदार विजय मिळवला होता. आता भाजप हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे. भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नसला तरी विद्यमान खासदार अशोक नेते आणि डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर अजित पवार गटाच्या धर्मराव बाबा आत्राम यांनीही या जागेवर दावा सांगितला. आणि माझ्या लोकसभा क्षेत्रात अनेक विकासाचे कामं मी केलेले, अनेक रखडलेले प्रश्न मी मार्गी लावलेले आहेत. माझं जनतेशी नाळ जोडलेला आहे. कार्यकर्त्यांची सोबत माझ्यासोबत आहे. त्यांना संघटन मजबूत करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पक्ष याचा विचार निश्चितच करेल. चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये कोणी विरोधक आहे किंवा आमचं कोणी स्पर्धक आहे असं जाणवत नाही एकंदरीत स्थितीमध्ये. त्यामुळे 100% विजयाची खात्री भारतीय जनता पक्षाला आम्हाला आहे. पुन्हा या ठिकाणी आमचे खासदार निवडून येतील हा विश्वास कार्यकर्ता म्हणून मला नक्कीच आहे. 2014 आणि 2019 निवडणुकांपेक्षा काँग्रेसचा आत्मविश्वास या निवडणुकीत मोठा असल्याचं पाहायला मिळत आहे. माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी, डॉक्टर नामदेव किरसान आणि नितीन कोडवते यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सी खेच आहे. मागील दोन निवडणुका 14 आणि 19 मी या गडचिरोली चिमूर लोकसभामध्ये लढवलेला आहे. मला चांगला अनुभव या परिसराचा आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक एरियामध्ये यापूर्वी गेलेलो आणि आता निवडणुकीच्या वेळेशी जाणार, योग्य नियोजन करणार आणि नियोजनाच्या माध्यमातून ही लोकसभा काँग्रेस पक्षाच्या तर्फे जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू. हा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही पक्षांसाठी किती महत्वाचा आहे हे लक्षात येत आहे. यासाठी मला वाटतं की हे जे पक्ष आहेत ते खूप वेगळी स्ट्रॅटेजी वापरत आहेत आणि हा गड जिंकायचाच अशा इच्छेने ते खूप विचार करून उमेदवार देतील. 2024 काँग्रेसचा आत्मविश्वास वाढण्याचं कारण म्हणजे 2014 नंतर 2019 निवडणुकीत काँग्रेसचा वाढलेला मतांचा आकडा. मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया. 2019 भाजपच्या अशोक नेते यांना 519,968 मतं मिळाली. काँग्रेसच्या डॉक्टर नामदेव उसेंडी यांना 442,442 मतं मिळाली. तर वंचितच्या रमेश गजबे यांना 111,468 मतं मिळाली. भाजपचा 77,596 मतांनी विजय झाला. तर 2014 आकडेवारीवर एक नजर टाकूया. भाजपच्या अशोक नेते यांना 535,982 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या डॉक्टर नामदेव उसेंडी यांना 299,112 मतं मिळाली. भाजपचा 236,870 मतांनी विजय झालाय. 2024 निवडणुकीमध्ये काँग्रेसला कशी संधी आहे त्यावर एक नजर टाकूया. 2014 2019 काँग्रेसच्या मतांमध्ये तब्बल 143,000 मतांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या मतांमध्ये मात्र 16,014 मतांची घट झाली आहे. 2024 निवडणुकीत काँग्रेस भाजपला तगडं आव्हान देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस जर एक दिलाने लढली तर भाजपला ही या मतदारसंघात लढणं आव्हानात्मक असणार आहे. मंगेश भांडेकर, साम टीव्ही न्यूज.